महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 600 रुपयांची ब्रॉकेट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। भारतीय संस्कृतीमध्ये विज्ञान दडलेलं आहे, शांती समाधान आणि आनंद या बाबी हिंदुत्वामध्ये आहेत याची अनुभूती आता अख्ख्या जगाला येत असल्याची दिसते। त्यामुळे आपल्याकडील 55% नव्या पिढीला शास्त्रशुद्ध हिंदुत्वाशी जोडण्याची गरज असल्याचे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले। भावे नाट्य मंदिरात बाबळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने गलगले स्मृती सेवा पुरस्कारांचं वितरण भारतीय यांच्या हस्ते करण्यात आलं, याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, डॉक्टर रवींद्र आरळी तसेच PNG चे सिद्धार्थ गाडगीळ, फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी जनप्रवासचे कार्यकारी संपादक अमृत चौगुले आणि सौ स्मिता चौगुले यांचा सपत्निक वृत्तपत्र सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारतीय म्हणाले की आपण पिढ्यानपिढ्या शाळेत जात आहोत, परंतु खऱ्या अर्थाने हिंदुत्व समजून घेतलेलं नाहीये। हिंदुत्व हे भारतीय संस्कृतीत दडलेलं विज्ञान आहे, ते आता नव्या परिभाषेत सांगण्याची व्यवस्था करावी लागेल। नव्या पिढीला हिंदुत्वाशी जोडायचे असेल तर हिंदुत्वाचे विज्ञान त्यांना पटवून द्यावं लागणार आहे। भारतीय संस्कृतीचे महत्त्व अखंड जगाला समजलं आहे, शांती समाधान आणि आनंद मिळत असल्याने ते भारताकडे येऊ लागलेत। देशात नवीन पिढी वाढत असून त्याचं प्रमाण 55% आहे, त्यांनाही हिंदुत्वाचं विज्ञान सांगावं लागेल। आपल्याकडे गीता वाचली जाते, त्याचं महत्त्व जगाला समजले असून त्याच्यावर संशोधन केलं जात आहे, त्यावरून आपल्या संस्कृतीचं महत्त्व समजून येते। कवठेमंगळ येथील SC स्टँडवर धुळा कोंडीबा कोळेकर या तरुणावर चाकूने शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सपासप वार करून खून करण्यात आला होता। या निर्घुण खून प्रकरणी कवठेमंगळ पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे, तर 2 संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती कवठेमंगळ पोलीस ठाण्याचे प्रभारी व परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संदेश नाईक यांनी दिली आहे। या खून प्रकरणी पोलिसांनी रात्री श्रीकांत रामचंद्र माळी आणि रोहन उर्फ डिंग्या सुनील चंदनशिवे यांना रात्री उशिरा अटक केली आहे, तर आणखी 2 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी सुरू असल्याचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संदेश नाईक यांनी सांगितले। शनिवारी दुपारी SC स्टँडमध्ये फलाट क्रमांक 2 वाकड्यावर मृत धुळा कोळेकर बसला होता। स्टँडवर प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असताना आरोपींनी धुळा कोळेकर याच्या पोटावर छातीवर चाकूने सपासप वार करून खून केला। किरकोळ कारणावरून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी खून केलाय। कवठेमंगळ पोलीस ठाण्यात मृताचा चुलत भाऊ युवराज दरी कोळेकर यांनी फिर्याद दिली। शनिवारी रात्री 11:45 सुमारास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जत तालुक्यातील उटगी या गावात पावसाने दडी मारल्याने मेघ राजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावून सवद्य मिरवणूक काढली आहे। यावेळी मुसळधार पावसासाठी प्रार्थना करण्यात आली, याची चर्चा दुष्काळी जिल्ह्यात होत आहे। पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात असा प्रकार होत असल्याने यांचीही चर्चा चांगलीच रंगली आहे। दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत पूर्व भागाला यावेळी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे। पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। हीच परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचं पाणी मिळणंही कठीण होणार आहे। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होते, जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्यांची मागणी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर मुबलक पाऊस पडावा यासाठी उटगी गावामध्ये गाढवाचं लग्न लावून मिरवणूक काढण्यात आली आहे। गाढवाचं लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतोय या श्रद्धेपोटी पारंपरिक पद्धतीने हे लग्न लावण्यात आले। इतकंच नाही तर या गाढवाची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली आहे। यंदाच्या पावसाळ्यात मृग आद्रा पाठोपाठ पूर्ववर्सू नक्षत्राच्या सरीही कोसळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले। पाऊस पडण्यासाठी ग्रामीण भागात वरुणराजाची करुणा भाकली जाते, शिवाय अन्य वेगवेगळे पारंपरिक प्रकारही केले जातात। गाढवाचं लगीन हा त्यातलाच एक प्रकार आहे। राज्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला असताना दुर्दैवाने सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागात मात्र कमीच पाऊस झालाय। जत तालुक्याच्या तुलनेने पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे।
पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील एका शेळी पालन व्यवसायातील गोठ्यावर अज्ञात प्राण्यांनी हल्ला केल्याने 4 शेळ्यांचा मृत्यू झालाय. सदरची घटना ही आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मोहन माने यांच्या 4 शेळ्यांचा मृत्यू झालाय तर एक शेळी गंभीर जखमी होऊन सुमारे 50,000 नुकसान झालंय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय. चोपडेवाडी येथे मोहन माने यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. या ठिकाणी त्यांनी शेळी पालनासाठी गोठा उभारलाय. आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यामध्ये असणाऱ्या 9 शेळ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 4 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक शेळी गंभीर जखमी झाली. जागीच मृत्यू झालेल्या 4 शेळ्यांमधील 2 शेळ्या गाभण असल्याचं मोहन माने यांनी सांगितले. मूलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या माने यांचे सुमारे 50,000 जास्त रुपयांचे नुकसान झालं असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल अशोक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. प्रथम दर्शनी अज्ञात हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याचं निदर्शनास आलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी हिंस्र प्राण्यांनी शेळ्यांचा गळा फोडल्याचं लक्षात आलंय. त्यानंतर मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून त्यांना खड्ड्यामध्ये दफन करण्यात आले. तसेच जखमी शेळीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. चोपडेवाडी येथील माने कुटुंबीय हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत असल्याने झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. याची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात 31.18 TMC पाणीसाठा झाला असून धरण 90% भरले. धरण परिसरात सध्या पावसाची रिमझिम उघडझाप सुरू असल्याने धरणात पाण्याची कमी प्रमाणात आवक होते. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेले विद्युत निर्मिती केंद्र बंद ठेवण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद केलाय. गेल्या महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. काही आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली. चांदोली धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस देखील कमी झालाय आणि पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग बंद केलाय. सध्या चांदोली धरणात 31 TMC पाणीसाठा झाला असून धरणाची क्षमता ही 35 TMC इतकी आहे. माजी आमदार संभाजी पवार यांनी 50 वर्षांपूर्वी विजयंत मंडळाची स्थापना केली. विधानसभा महापालिका जिल्हा परिषद निवडणुकात मंडळाच्या सवंगड्यांनी ताकद दिली. राजकारण समाजकारणात आपण सुवर्ण दिन अनुभवले तेच दिवस पुन्हा आणण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतोय. तुम्ही बळ द्या, साथ द्या. आगामी प्रत्येक निवडणुकीत एकजुटीने ताकदीने उतरू आणि लढून जिंकून दाखवू असा निर्धार भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलाय. दैवज्ञ भवनमध्ये माजी आमदार संभाजी पवार यांच्या विचारांच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झालाय. विजयंत मंडळाची ही गणेशोत्सव नियोजन बैठक राजकीय दिशा ठरवणारी ठरली आहे. पृथ्वीराज पवार म्हणाले, आप्पांच्या विचारांच्या माणसांची आज त्याच पद्धतीने नव्याने बांधणी करण्याची वेळ आली आहे. भाजपने आपणाला नेहमी बळ दिले, पक्षाची ताकद वाढवू, महापालिकेसह पुढील प्रत्येक निवडणुकीत उभारी घेऊ, योग्य वेळी पक्ष दखल घेईल, आप्पांची कमतरता भासू देणार नाही, प्रत्येक माणसाला बळ देऊ, सामान्यांची लढाई हाती घेऊ, विकासासाठी रान उठवू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मिरज MIDC परिसरात घरफोडी करणाऱ्या सराई चोरट्यास जेरबंद करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. सूरज बाळकृष्ण धामणे असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीतील 2,95,000 रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. मारुती पांढरे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज MIDC परिसरात राहतात. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचं कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले 3 लाख रुपये लंपास केले होते. याबाबत कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संजयनगर पोलिसांनी कुपवाड रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौक येथे नाकाबंदी लावली होती. यावेळी रात्री 8:30 सुमारास संशयित सूरज धामणे हा लक्ष्मी मंदिरकडून पाठीला सॅक अडकवून येताना दिसला. त्याच्यावर संशय आल्याने त्याला पकडून त्याची झडती घेतली असता सॅकमध्ये 2,95,000 रुपये रोख रक्कम सापडली. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की कुपवाड येथील शांती प्रिस्टर्स कंपनीच्या दरवाजाचं कुलूप तोडून 3 लाख रुपयांची चोरी केल्याचं सांगितलं. यानंतर त्याच्याजवळून 2,95,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची भाजपाने विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती यांनी हनुमंतराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. एवढंच नाही तर दोघांनी एकमेकांचा सत्कार देखील केलाय. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. संभाजी भिडेंची भेट श्रीकांत भारती यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
श्रीकांत भारती हे सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भिडे यांची भेट घेतली. भेटीचा तपशील अधिक कळला नसला तरी सदिच्छा भेट असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रमुख हनुमंतराव पवार, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रकाश ढंग, शिवप्रतिष्ठानचे अंकुश जाधव, बापू हरिदास, सचिन पवार, प्रफुल्ल चव्हाण, अमित करमुसे, बाळू राहुल बोळाज, प्रताप बानकर, नितीन काळे तसेच मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्यांवर परिणाम झालाय. ज्यांनी पेरण्या केल्या आहेत ती पिके पावसाअभावी करपून जात आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली जात असून यंदा कर्जाचा हप्ता जाणंही मुश्किल चित्र आहे. या परिस्थितीत पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी शरद जोशी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार अनंत गुरव यांना निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटलंय की चालू खरीपात अपुरा पाऊस झाल्याने कोकणी भागातील भात, विदर्भातील कापूस, तूर, सोयाबीन, भात पिके, मराठवाड्यातील शेती आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात पेरलेली पिके करपून जाण्याचे प्रकार झालेत. तसेच नापेर क्षेत्र मोठं आहे. सुरुवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला असल्याने मोठ्या क्षेत्रावर शेतकरी पेरा करू शकले नाहीत. ऑगस्टचा शेवट सुरू असून समोर रब्बी हंगाम येतोय. त्यामुळे जे शेतकरी उत्पादन घेऊ शकले नाहीत त्यांनी पूर्वी केलेली कर्ज फेडणं मुश्किल झालंय. त्यामुळे सरकारने पेरा करू न शकलेल्या क्षेत्राला हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी.